नॉन स्टॉइकियोमेट्रिक डिफेक्ट मधील सेकंड डिफेक्ट आहे मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. पहिला मेटल एक्सेस डिफेक्ट आणि दुसरा कोणता आहे मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. मेटल डिफिशियन्सी डिफेक्टचे जे एक्झाम्पल्स आहेत ते एपीओ, एनआयओ, टिटॅनियम ऑक्साईड, आयर्न सल्फाइड हे सर्व काय मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट दाखवतं. हा डिफेक्ट अतिशय महत्त्वाचा आहे, याच्यावर जेई नीट आणि ॲडव्हान्ससाठी सुद्धा क्वेश्चन विचारले कारण याच्यावर प्रॉब्लेम तयार होतो. प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा ते पण आपण पाहणार आहे. तर डिफेक्ट कसा आहे बा, एक्झाम्पल घेतले आपण एपीओच. ओके, एक्झॅक्टमध्ये हे जे एक्झाम्पल आहे ते असं आहे एपी 0.96 ओ. जर आपण पाहिलं तर इथं ऑक्सिजन किती आहे एक आहे आणि एका ऑक्सिजनसाठी एपी किती आहे 0.96 आहे. एपी किती आहे 0.96 आहे, म्हणजे एपी आणि ओची जी स्टॉइकियोमेट्री आहे ती स्टॉइकियोमेट्री बॅलन्स नाही, म्हणून या डिफेक्टला नॉन स्टॉइकियोमेट्रिक डिफेक्ट म्हटलं जातं. तर याच्यामध्ये जो टाईप आहे तो कोणता आहे मेटल डिफिशियन्सी आहे. मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट कसा आहे ते आपल्याला बघायचं. तर कसा बघा, इथं आपण हा एपी ओचा कंपाऊंड घेतलेला आहे एपी प्लस टू ओ मायनस टू, एपी प्लस टू ओ मायनस टू, ओ मायनस टू एपी प्लस 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 टू. ओके, जर आपण पाहिलं तर एपी किती आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा आहेत. एपी प्लस टू ची संख्या सहा आहे. एका एपी वर दोन पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणजे टोटल पॉझिटिव्ह चार्ज किती झाला 12 झाला. ऑक्सिजन किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा आहेत. ओ मायनस टू किती आहेत सहा. एका ऑक्सिजनवर दोन निगेटिव्ह चार्ज म्हणजे टोटल निगेटिव्ह झाला 12. ओके, तर ज्यावेळेस डिफेक्ट तयार होतो, डिफेक्ट तयार होताना काय होतं, जे मेटल आयन्स आहेत, मेटल आयन्स म्हणजे कोण एपी प्लस टू, हे एपी प्लस टू सर्वचे सर्व प्लस टू ऑक्सिडेशन स्टेटमधले न येता काय होतात, काही ऑक्सिजन काही एपी प्लस काही आयर्न आयन एपी प्लस थ्री मधले येतात. ओके, जेव्हा जर आपण हे तीन एपी प्लस टू इथून काढले आणि तीनच्या ऐवजी तीन एपी प्लस टू काढले म्हणजे टोटल चार्ज किती झाला तीन एपी प्लस टू काढले म्हणजे टोटल चार्ज किती झाला सिक्स पॉझिटिव्ह झाला. मग याच्याऐवजी काय केलं मी दोन एपी थ्री प्लस इथं ऍड केले, इथं काय ऍड केला एपी थ्री प्लस, इथं काय ऍड केला एपी थ्री प्लस. तर चार्ज बघा किती झाले दोन एपी थ्री प्लस म्हणजे किती झाला सिक्स पॉझिटिव्ह, म्हणजे इथं तीन एपी प्लस टू म्हणून सिक्स पॉझिटिव्ह केला आणि दोन एपी प्लस थ्री आल्यामुळे सिक्स पॉझिटिव्ह आला. मग टोटल किती झाले हे सहा पॉझिटिव्ह आणि सहा पॉझिटिव्ह, म्हणजे टोटल पॉझिटिव्ह चार्ज बारा ॲज इट इज राहिला, बारा निगेटिव्ह ॲज इट इज राहिला. हे तीन एपी प्लस टू गेले आणि त्याच्याऐवजी दोन एपी प्लस थ्री आले. हे जी इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी आहे ती इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी कशी आहे बॅलन्स आहे. पण जर आयन्स पाहिले तर आयन्स बघा ऑक्सिजन किती आहे एक दोन तीन चार पाच आणि सहा आहेत आणि आयर्न जर पाहिले तर एक दोन तीन चार आणि पाच आहेत. ते आता इथं एपी प्लस टू किती दोन अधिक एपी प्लस थ्री किती आहेत तीन, टोटल किती झाले पाच आणि ओ टू मायनस किती आहेत टोटल साईड. मग या दोघांचा जर विचार केला तर एपी किती आहेत, एपी किती आहेत पाच आणि ऑक्सिजन किती आहेत सहा. झालं डिफिशियन्सी कोणाची झाली, मेटलची झाली का नॉन मेटलची झाली, कोणाची झाली एपीची आणि एपी हा काय मेटल आहे. बघ झालं, म्हणजे एपी ओचा सॉलिड तयार होत असताना काही मेटल एपी प्लस टूच्या फॉर्ममध्ये आले आणि काही एपी प्लस थ्रीच्या फॉर्ममध्ये आले,
आणि ऑक्सिजन बरोबर कंबाईन होऊन एपीओ तयार झाला. पण तयार होत असताना डिफेक्ट तयार झाला. कोणता डिफेक्ट झाला? ऑलच्या ऑल मेटल एकाच ऑक्सिडेशन स्टेटमध्ये न येता काय झाले, वेगवेगळ्या दोन ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आले. याच्यामुळे जो डिफेक्ट जनरेट झाला, या डिफेक्टला मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट असं म्हटलं जातं. का? कारण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयनचा जो स्टॅच्युमेट्रिक रेशो आहे तो जर पाहिला तर याच्यामध्ये सहा ऑक्सिजनसाठी आयर्न किती आहेत? पाच आहेत. इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी बॅलन्स आहे. कशी? तीन एपी प्लस टू आहेत. एपी प्लस टू किती आहेत? तीन आहेत. आणि एपी प्लस टू किती आहेत? सॉरी, एपी प्लस थ्री किती आहेत? दोन आहेत. असे टोटल एपी आयन किती झाले? पाच. चार्ज किती झाला? तीन दोन सहा, दोन दोनले तीन सहा, सहा सहा बारा पॉझिटिव्ह आणि बारा निगेटिव्ह. हे इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी बॅलन्स आहे. पण आयनची संख्या जर पाहिली तर एपी आयन पाच आहेत आणि ऑक्सिजन सहा आहेत. येस, मेटल कसं आहे? डिफिशियंट आहे. म्हणून याच्यामुळं जो डिफेक्ट तयार होतो या डिफेक्टला मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट असं म्हटलं जातं. मग चालो, मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट कशाला म्हणायचं किंवा मेटल डिफिशियन्सी डिफेक्टचे एक्झाम्पल कोणते आहेत? कोणते? एपी 0.96 O किंवा एन आय ओ इतर याप्रमाणे लिहिला जातो. एन आय 0.94 O किंवा टिटॅनियम ऑक्साईड आहे, आयर्न सल्फाईड आहे. ओके, हे सर्व एक्झाम्पल्स आहेत कशाचे? मेटल डिफिशियन्सी डिफेक्टसाठीचे. ओके, तर याच्यावर जो क्वेश्चन विचारला जातो तो क्वेश्चन कसा असतो? बा क्वेश्चन कसा असतो? इथं आपल्याला विचारलंय एपी 0.96 O याच्यामध्ये एपी प्लस टू आयन आणि एपी प्लस थ्री आयन याचा जो रेशो आहे, याचा जो रेशो आहे तो रेशो कसा आहे सांगा. इथं आपण एपी आणि ओ चा रेशो सांगू शकतो, पण आपल्याला विचारलं काय? एपी प्लस टू आणि एपी प्लस थ्रीचा रेशो कसा आहे हे आपल्याला डिटरमाइन करायचं आहे. तर कसं डिटरमाइन करायचं ते आपण पाहू. बा याप्रमाणे हा काय एपी ओ आहे, हा एपी किती आहे? 0.96 O आहे. येस, हा किती आहे? एक आहे. हा 0.96 आहे. येस, मी असं म्हणू शकतो की एपी किती आहेत? 96 आहेत. आणि ओ किती आहेत? 100 आहेत. एपी किती आहेत? 96 आहेत. ओ किती आहेत? 100 आहेत. तर मला रेशो काढायचा आहे एपी प्लस टू आणि एपी प्लस थ्री. येस, हे जे एपी आहेत हे कसे आहेत? दोन फॉर्ममध्ये आहेत, एपी प्लस टू आणि एपी प्लस थ्री. 96 आहेत, त्यापैकी काही एपी प्लस टू आहेत, काही एपी प्लस थ्री आहेत. ओके, तर एपी प्लस टूला मी किती मांडलं? एक्स मांडलं. एपी प्लस टूला किती मांडलं? एक्स. 96 पैकी एपी प्लस टू किती आहेत? एक्स. मग एपी प्लस थ्री किती असतील? 96 मायनस एक्स असतील. किती असतील? एपी प्लस टू एक्स असतील. एपी प्लस थ्री किती असतील? 96 मायनस एक्स असतील. आणि ऑक्सिजन किती असतील? इज इक्वल टू 100 असतील. मग चालो, जे हे 96 आहेत दोन्ही मिळून किती आहेत? 96 आहेत. आणि हे किती आहेत? 100 आहेत. हे 96 पैकी एपी प्लस टू किती? एक्स. एपी प्लस थ्री किती? 96 मायनस एक्स इज इक्वल टू 100. ओके, तर आपल्याला याच्यावर असणारा चार्ज काढायचा आहे. एपी प्लस टू वर किती चार्ज आहे? 2+ चार्ज आहे. पण एपी प्लस टू किती आहेत? एक्स. मग याच्यावर असलेला चार्ज किती? 2x. एकदा खोडतो या बाजूचा. बा हे आहेत आयन्स आणि हा आहे चार्ज. याच्यावर चार्ज किती आहे? 2x. कारण ऍटम किती आहेत? आयन किती आहेत? एक्स. एक आयन हो दोन पॉझिटिव्ह, म्हणून 2x प्लस हे किती आहेत? 96 मायनस एक्स. आणि चार्ज किती आहे? 3. म्हणून हा किती झाला? 3 × 96
मैनस सिक्स इज इक्वल टू एक ऑक्सीजन वर चार्ज किती आहे ऑक्सीजन वर दोन मैनस है यस मैनस टू इंटू हंड्रेड जहाँ कि मैनस दौनशे जरा मैनस दौनशे ओके तो अपन सिंपल याला दौनशे म्हणू तो आता बा हे याच्यापासून आपल्याला एक इक्वेशन मिळेल जे इक्वेशन मिळेल ते इक्वेशन कसं असेल टू एक्स प्लस थ्री इंटू नाइंटी सिक्स थ्री इंटू नाइंटी सिक्स किती झालं चार 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 बारा गेले तीनशे मधून बारा गेले म्हणजे किती आले टू एटी एट मायनस थ्री एक्स इज इक्वल टू किती टू हंड्रेड ओके किती मिळाला टू एक्स प्लस टू एटी एट मायनस थ्री एक्स इज इक्वल टू टू हंड्रेड बघा हा काय केला टू एटी एट पलीकडे नेला म्हणजे काय होईल बघा टू एक्स मायनस थ्री एक्स इज इक्वल टू मायनस एटी एट जिस काय झाला मायनस एक्स इज इक्वल टू मायनस एटी एट दॅट मीन्स एक्स इज इक्वल टू येस एक्सची जी व्हॅल्यू मिळाली एक्सची व्हॅल्यू किती मिळाली एटी एट मिळाली देअरफोर नंबर ऑफ ए पी प्लस टू आयन्स इज इक्वल टू किती मिळाले एटी एट मिळाले ए पी प्लस टू आयन्स किती मिळाले एटी एट मिळाले आता आपल्याला काय काढायचे आहे देअरफोर नंबर ऑफ ए पी थ्री प्लस आयन्स इज इक्वल टू किती नाइंटी सिक्स मायनस एक्स इज इक्वल टू नाइंटी सिक्स मायनस एटी एट इज इक्वल टू एट ए पी थ्री प्लस ची संख्या किती मिळाली एट मिळाली ए पी प्लस टू किती मिळाले एटी एट आणि ए पी प्लस थ्री किती मिळाले एट मिळाले ओके आपल्याला विचारलं काय ए पी प्लस टू चा ए पी थ्री प्लस ची असलेला रेशो कसा आहे ओके ए पी प्लस टू किती आहेत बा रेशो ऑफ ए पी प्लस टू टू ए पी प्लस थ्री कसा असेल ए पी प्लस टू टू ए पी प्लस थ्री इज इक्वल टू एटी एट डिवाइडेड बाय एट इज इक्वल टू काय असेल इलेवन डिवाइडेड बाय वन काय रेशो मिळाला इलेवन डिवाइडेड बाय वन मिळाला कशाचा ए पी प्लस टू चा ए पी प्लस थ्रीचा असतो तर याच्या पुढे जाऊन आपल्याला आणखी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की ए पी झिरो पॉईंट नाईन्टी सिक्स ओ मध्ये ए पी प्लस टू चं पर्सेंटेज किती आहे आणि ए पी प्लस थ्रीचं पर्सेंटेज किती आहे असा जर क्वेश्चन विचारला तर तो कसा सॉल्व्ह करायचा कसा सॉल्व्ह करायचा ए पी प्लस टूचं पर्सेंटेज पर्सेंटेज ऑफ ए पी प्लस टू इज इक्वल टू ए पी प्लस टू किती आहेत एटी एट डिवाइडेड बाय टोटल ए पी किती आहेत नाईन्टी सिक्स इंटू हंड्रेड हा काय असेल ए पी प्लस टूचं पर्सेंटेज असेल आणि ए पी प्लस थ्रीचं पर्सेंटेज किती असेल इज इक्वल टू एट डिवाइडेड बाय नाईन्टी सिक्स इंटू हंड्रेड इज इक्वल टू डॅश डॅश पर्सेंटेज कसं झालं तर याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे ए पी झिरो पॉईंट नाईन्टी सिक्स ओ मधील ए पी प्लस टूचं पर्सेंटेज ए पी प्लस थ्रीचं पर्सेंटेज याच्या बरोबरीनं ए पी प्लस टूची संख्या ए पी प्लस थ्रीची संख्या ए पी प्लस टूचा ए पी प्लस थ्रीशी असलेला रेशो हे सर्व कॅल्क्युलेट करायचं ओके आता तुमच्यासाठी क्वेश्चन आहे
हे आंसर तुम्ही सांगायचं आहे, या दोघांचं आंसर काय आहे हे आंसर सांगा, आणि याच्या बरोबरीनं हा क्वेश्चन एपी 0.94 ओ, याच्यासाठी एपी प्लस टू एपी प्लस थ्री ची संख्या, याच्या बरोबरीनं एपी प्लस टू चा एपी प्लस थ्री शी असलेला रेशो, आणि या दोघांचं पर्सेंटेज काढायचं आहे. त्याच्यानंतर एन आय ओ याच्यासाठी एन आय 0.97 ओ, याच्यासाठी सर्व गोष्टी कॅल्क्युलेट करायच्या आहेत. ओके, आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या कन्व्हिनियन्ससाठी हे दोन्ही तुमच्याप्रमाणे पर्सेंटेज घेऊन सॉल्व्ह करा. पण लक्षात ठेवा, अशा टाईपचा क्वेश्चन तुम्हाला ॲडव्हान्सला विचारला जाऊ शकतो. ओके, इथं डिपेक्ट इन सॉलिड्स हा पॉईंट क्लिअर होतो.